आज 8 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यात आयटकच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारने केलेले तीनही शेतकरी विरोधी कायदे कुठल्याही अटीविना तात्काळ रद्द करा व सरसकट सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव जाहीर करा अशी मागणी केली आहे. भारतीय शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नोव्हेंबर 2004 मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. या अहवालातील शिफारसी लागू करा अशी मागणी आयटकच्या वतीने करण्यात आली व मोदी सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यासह वर्धा शहरातील पूर्ण प्रतिष्ठाने बंद ठेवून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. वर्धा जिल्ह्यामध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आयटक संलग्न कामगार संघटनांनी आज बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये मोदी सरकारला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरचा अमानुष बळ हा करू नये आणि या अन्नदात्याला न्याय द्यावा. अन्नदात्याविरोधात घेतलेले 3 कायदे हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आम्ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो. या ठिकाणी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की जी APMC आहे, जी खरेदी विक्री आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, याचा देखील भांडवलदारांना विकण्याचा घाट हे सरकार करत आहे, त्याचा निषेध आम्ही करतो. शेतकरी हा स्वतंत्र राहिला पाहिजे आणि स्वतंत्र आहोत. आज या ठिकाणी कामगार वर्ग रस्त्यावर उतरण्याचं कारण असं की हे कामगार जे आहेत हे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत, मुली आहेत, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो आहे. सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे तत्काळ रद्द करावेत ही मागणी या ठिकाणी आयटकच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.